आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित गाव बंद, मोटरसायकल रॅली, दिवंगत काकासाहेब शिंदेना श्रद्धांजली वाहून सरकारचा निषेध. कोरोची येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला पाठिंबा देत गावबंद आंदोलन करण्यात आले. सर्वप्रथम मराठा समाज बांधवांनी बाळासाहेब ठाकरे चौकात एकत्र येऊन मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले काकासाहेब शिंदे पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत पंचगंगा कारखाना परिसरातील गणपती मंदिरासमोरून भव्य मोटरसायकल रॅलीस सुरुवात करून गावबंदची हाक देण्यात आली. सदर रॅली शिवाजी चौक, संभाजी चौक, ग्रामपंचायत एसटी स्टँड मार्गे चिंतामणी गणेश मंदिर, बाळासाहेब ठाकरे चौकात येऊन रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन पवळे, तानाजी भोसले, अनिल कराळे, प्रताप चौगुले, अशोक तोडकर, अजित कामते, सुनील बरकाळे, अनिल कडाळे यांच्यासह समस्त मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.